एम ए मराठी पण मराठी तीनशे चोवीस पुस्तक तीन सतरा तिसरे प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमी या पुस्तकातील घटक चार आपण या का घटकातील काही मुद्दे बघितले व्हिडिओमध्ये टाकलेले आहेतच या घटकाचे प्रास्ताविकता तसेच व्यावसायिक नाटकांची परंपरा आता आपण बघूया की व्यावसायिकता व मराठी नाटक आता आपण जसे आधी पाहिले की मराठी नाटकांना व्यावसायिकतेची एकशे सत्तर वर्षाची परंपरा आहे मराठी नाटक हे प्रायोगिकता आणि समांतर चळवळीपेक्षा व्यावसायिकतेमुळे परिचित आहे व्यावसायिकतेचा सर्वात महत्त्वाचा घटक प्रेक्षक आहे आणि त्याच्या पसंतीनुसार नाटक सादर होते अठराशे पंचावन्नला सांगलीहून जेव्हा भावे नाटक सादर करायला आले तेव्हा त्यांना थिएटरचे ते भाडे पन्नास रुपये द्यावे लागले आणि त्यांना त्यातील ते गमक कळाले हँडबिल तयार करून प्रेक्षकांना रंगमंदिरापर्यंत आणण्यासाठी त्यांनी पारशी रंगभूमीची मदत घेतली प्रेक्षकांना जर नाटकात बांधून ठेवायचे असेल तर त्यांना परिचित कथा असावी जेणेकरून ज्या गोष्टी त्यांना परिचित त्या ते त्यांना दिसतील आणि त्यामुळे त्यांचे रंजन होईल पौराणिक कथा या सर्वात सोपा विषय असल्याने रामायण आणि महाभारतातील प्रसंगांना रंगभूमीवर सादर केले जाऊ लागले त्यासाठी जाहिरात करण्यात येत असे आणि प्रयोगाला प्रेक्षकांचा सहभाग वाढला याच काळात राजकीय स्वातंत्र्यासाठी नाट्यलेखक सरसावले आणि या काळातील बरेच नाट्यलेखक एकतर विद्यापीठाचे विद्यार्थी आणि वृत्तपत्रात काम करणारे होते खाडीलकर केसरीत टिळकांसोबत होते केसरी सोडल्यानंतर त्यांनी नाटकाला व्यवसाय म्हणून स्वीकारले संगीत मान अपमान शारदा सोभद्र आणि संशय कल्लोळसारखी नाटके जी आपल्या संगीताशिवाय भडक मेले ड्रॅमॅटिक आणि विनोदामुळे प्रेक्षकांना पसंत पडायला लागली त्यात ही भर म्हणजे खाडीलकरांना सोबत लाभली ती बालगंधर्वासारख्या नटाची नाटकांनी नटाला गायक केले आणि प्रेक्षकांना आवडते म्हणून कथानकापेक्षा गाण्याला महत्त्व आले मैफिल आणि नाटकातील फरक जवळजवळ संपत आला होता व्यावसायिकतेच्या नावावर राजकीय भाष्य होत गेल्याने तत्कालीन इंग्रज सरकारने अठराशे शहात्तरमध्ये रंगभूमी निरीक्षण मंडळाची स्थापना केली जी आस्थागत सुरू आहे याच संगीत नाटकांच्या यादीत राम गणेश गडकऱ्यांची नाटकेसुद्धा महत्त्वाची ठरली ज्यांनी सामाजिक विषयांना नाटकात आणले आणि व्यावसायिक प्रेक्षक प्रेक्षक मनोरंजनासोबत विचार करायला लागला व्यावसायिकतेच्या गणितात प्रायोगिक नाटकालासुद्धा योग्य गोवण्यात आले आणि एकच प्यालासोबत गडकरींचं त्यांनी संगीत प्रेम संन्यास मुखनायक यशस्वी झाले एकोणावीसशे तीसपर्यंत मराठी नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर राजकीय नाटकेसुद्धा यशस्वीरित्या निभवली कंपन्यांची नाटके महाराष्ट्रभर फिरून आपला धंदा करायची एकोणावीसशे तीसनंतर व्यावसायिक नाटकाला धक्का बसला तो चित्रपटामुळे त्याशिवाय या काळापर्यंत मराठी नाटक वैचारिक आणि चिंतनात्मक होते व्यावसायिकतेच्या काही अटीत महत्त्वाची अट होती ती की प्रेक्षकांना पसंत पडणार नाटक सादर व्हावे प्रेक्षकांना समाजात होणाऱ्या घटना रंगभूमीवर अपेक्षित होत्या या काळात राजकीय पटलावर टिळकांचा अस्त आणि मराठी समाज नेतृत्व आणि वैचारिक उत्क्रांतीसाठी खुंटलेला होता त्याला नाटक तसेच हवे होते या काळानंतर मराठी प्रेक्षकांनी एक समजूत करून घेतली जी आजपर्यंत तशीच आहे सकसं लोकप्रिय नाटक मनोरंजनात्मक असते आणि त्यासाठी मेंदू बाजूला ठेवून नाटक पाहावे ज्यामुळे रंजन होते यामुळे स्थितीवादी मनोवृत्ती वाढीला लागते आणि विचारशून्यता ही कलेचा भाव बनते यानंतरचा मराठी मध्यमवर्गीय प्रेक्षक हा भोवतीच अडकलेला असल्याने व्यावसायिक नाटकाने असली नाटके रंगभूमीवर आणली त्यात नाशी फडक्यांची युगांतर शिरवाणकरांचे दुसरा पेशवा किंवा रांगणेकरांचे कुलवधू सारखी नाटके रंगभूमीवर आली तीस आणि चाळीसच्या दशकात आलेली नाटके व्यावसायिक नाटकांची योग्य उदाहरणे होती आत्र्यांचे विनोदी ढाच्यात रांगणेकरांचे नाटक ढाळलेले होते तांत्रिक दृश्यात लख पॉलिश्ड गुळगुळीत भाऊकतेला प्राधान्य देणारे आशयदृष्टीने तडजोड करणारे कथानक हे या काळातील नाटकांची स्थिती होती मकरंद साठेंच्या मते अठराशे तेचाळीस ते एकोणीसशे पंचावन्नपर्यंतच्या पर्यंतच्या नाटकांची यादी पाहता बहुतेक सगळेच नाट्यलेखक ब्राह्मण होते आणि त्यांनी मांडलेले कथानक पात्र आणि नाट्य रचनासुद्धा उच्च वर्णीय वर्गच प्रतिनिधित्व करणारे होते यामुळे मराठी व्यावसायिक नाटकांचे संपूर्ण गमक हे याच कथानकात होते या व्यावसायिकतेच्या मांडणीला बदल पुढे झाला तो आपण पाहूया यानंतर व्यावसायिक नाटकात अशी सुलभता लोकांच्या भावनांना जोपासणारी जीवनाचे त्रिकालवादी तत्त्वज्ञान सांगणारे भूतकाळात रममान होणारी मूल्यव्यवस्था मांडण्याचा प्रयत्न करणारे पलायनवादी आणि विच रेचनवादी रचना तांत्रिकदृष्ट्या चकचकीत उत्तम भाषिक मांडणी करणारे लेखक प्रेक्षकांना परिचित झाले आणि यामध्ये प्रमुख म्हणून बाळ कोल्हटकर वसंत कानेटकर पु ल देशपांडे रत्नाकरी मतकरी रत्नाकर मतकरी जयवंत दळवी विवा शिरवाळकर हे साहित्यिक होते अत्र्यांचा तो मी नव्हेच या नाटकाने हजारात प्रयोग केले अनेक भाषात नाटकांचे भाषांतर झाले व्यावसायिक रंगभूमीवर प्रायोगिक नाटकांनीसुद्धा आपला ठसा उमटला ज्यामध्ये तेंडुलकर आळेकर आणि कुंचवार हे नाटककार आपल्या नाटक आपले नाटकं प्रेक्षकां प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले परंतु या नाटकांसोबत प्रेक्षकांनी ज्या चार नाटकांवर प्रेम केले त्यात बाळ कोल्हटकर वसंत कानेटकर पु ल देशपांडे आणि विवा शिरवाडकर हे होते कोल्हटकरांचे दुरितांचे तिमिर जावो या नाटकाने मराठी मनावर अधिराज्य केले आणि या नाटकातील एक पद आई तुझी आठवण येते आणि प्रेक्षकांच्या भावनांना असा काही हात घातला की अधुंचा पूर नाट्यगृहात सॉरी सॉरी अश्रूंचा पूर नाट्यगृहात येत कोलाटकर नाटकासोबत लचे नाटक तुझं आहे तुझं पाशी तुझं पाहशी आले या नाटकाचे हजारो प्रयोग झाले आणि मराठीतील महत्त्वाचा नायक डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी यातील प्रमुख भूमिका पार पाडली आणि प्रेक्षकांना नाटक पसंद पडले ते त्यातील आशय जीवनातील आसक्ती आणि यातील संघर्ष यामुळे नाटकात गांधीवाद आचार्यविरुद्ध उपभोगवादी सरंजामवादी काकाजी यांच्यातील तणाव प्रेक्षकांना भावला राजकीय खेळकर उपहासात्मक वरवरच्या राजकीयतेवर भाष्य करणारे वरवरच्या राजकीयतेवर भाष्य करणारे आणि महत्त्वाचे म्हणजे मध्यमवर्गाला त्रास न होणाऱ्या प्रश्नांची चर्चा यामुळे नाट्य खूप वर्षापर्यंत प्रेक्षकांना पाहत होते वसंत कानेटकरांचं वेड्याचं घर उन्हा त्या प्रेक्षकांना भूतकाळ रममान करते कानेटकरांनी नाटकांमध्ये नागरी मध्यम वा उच्चवर्णीय स्वतः मग्न असणारी समाजातील रचना प्रामुख्याने आढळते त्यांच्या प्रेमात तुझा रंग कसा रायगडला जेव्हा जाग येते अनुंची झाली फुले या नाटकांनी मराठी रंगभूमी मोठी केली मध्यमवर्गाला पसंत पडणारा मऊ विनोद मनाला कुळवणारे वास्तवाची आठवण आठवणही न होऊ देता एक निरोपरोदवी नाटकांना प्रेक्षकांनी स्वीकारले आणि कानेटकरांचे ज रायगडला जेव्हा जाग येते या नाटकाने व्यावसायिक रंगवर इतिहासकालीन पत्रांना समकालीन भाषेत बोलताना प्रेक्षकांनी पसंत केले हे ऐतिहासिक अशाला काटेन का कानेटकरांनी इथे ओ ओळा ओशाळला मृत्यू जिथे गवतास भाले फुटतात आकाश मिठी गरुडछेप या नाटकांनी त्याला सुवर्ण का दिला आणि कुटुंब व्यवस्थेच्या काळजीने घाबरलेला मध्यमवर्ग पिढीच्या बंडाला आणि या नाटकांच्या माध्यमाने अनुभवला असूंची झाली फुले या नाटकाने भडक दृष्टीने सामाजिक वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जो मध्यमवर्ग समाधानाने स्वीकारला या नाटकातील लाल्याच्या भूमिकेतून मराठी रंगभूमीला संघर्ष करणारा नायक मिळाला प्राध्यापक विद्यानंद धर्मप्पा हे पात्र प्रत कित्येक वर्षासाठी मराठी मानाचा ठाव घेते महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयातून विद्यार्थी लाल्या आणि प्राध्यापक विद्यानंदाच्या भूमिकेत वावरत होते या व्यावसायिक रंगभूमीने एक मोठं नाटक ज्यातपर्यंत मराठी मनावर राज्य करत आणि मराठीतील प्रत्येक नटास आणि हो घातलेल्या नटांना यातील प्रमुख भूमिका करावीशी वाटते ते, ते म्हणजे नटसम्राट विवाह शिरवाडकरांचे अजरामर नाटक तसे पाहता शेक्सपिअरच्या किंगलेअर या शोकांतिकेवर आधारलेले आहे पण या नाटकाचा अशे रचना मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली भाग बनली ही शोकांतिका औद्योगिक आधुनिक काळातील समाजाला एक वेगळे वळणला देणारी आहे नाटकाने रंगभूमीवर कुटुंबव्यवस्था विखंडित होण्याचं भान त्यातून येणारा एकटेपणा कुटुंब पद्धतीचं मर्म दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला कुटुंबासाठी शिजणारी आई पुरुषप्रधान प्रधान संस्कृतीचं मोठे भनमान्य करणारे हे नाटक मध्यमवर्गाने आणि मराठी मनाने खूप जवळ केला आणि पात्रातून मूल्यव्यवस्था जपणारी चांगल्या वाईटाचं विभाजन करणारी रचना उभी राहिल्याने या नाटकाने मराठी मनावर अधिराज्य गाचवले डॉक्टर श्रीराम लागूनपासून आच्या नाना पाटेकरपर्यंत प्रत्येकाने नटसम्राटातील आप्पा बेलवलकर रंगविला आणि यातून या नाटकाचे यश लक्षात येते जयवंत दळवींच्या नाटकांनी मराठी व्यावसायिक नाटकाला प्राग प्रगल्भ केले जयवंत दळवीच्या एकवीस नाटकांपैकी जवळजवळ सगळीच नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आली सर्वात जास्त गाजलेल्या नाट नाटकाचं दिग्दर्शन विजया मेहतासारख्या विदूषीनं केलं होतं आणि संध्या संध्याछाया बॅरिस्टर आणि सूर्यास्त होते छायातून एकटेपणाचे विशेषतः मातारपणातील भीषण वास्तव वृद्धांवर होणारा कुटुंब व्यवस्था कोंगडीत निघतानाचा त्रास हीच सामा समाजाची वास्तवता आधुनिक भांडवलशाही औद्योगिक समाजाचे प्रतिबिंब म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर आली बॅरिस्टरमधून दोन संस्कृतीचा झगडा परंपरा सोडून आधुनिक होतांना घडणाऱ्या संघर्षाला रंगभूमीवर आणले सूर्यास्त या नाटकातून राजकीय वास्तव वास्तवावर आणि त्याचा मध्यमवर्गावर होणाऱ्या परिणाम ना, परिणामांवर भाष्य केले व्यावसायिक नाटकाने मराठी समाजाला पडणारे प्रश्न आपल्या परीने प्रेक्षकांसमोर ठेवले व्यावसायिक नाटकाने पाश्चात्य नाटकांच्या भाषांतराला मराठी संस्कृतीत रुजवले आणि या पठडीत ल देशपांडे यांचे तीन पैशांचा तमाशा किंवा ती फुलराणी सारख्या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर यश कमवले या व्यावसायिक नाटकाने मराठी प्रश्नांना चित्रपटापेक्षा पहिले प्रेक्षकांसमोर आणल्याने त्याबद्दलची जवळीकता जवळीकता आणि मराठी प्रेक्षकांना वाटली आणि हा मराठी नाटकांचा सुवर्ण काळ आता मानला जाऊ लागला पुढे याच मराठी नाटकात शपाहत खान प्रशांत दळवी अजित दळवी संजय पवार केदार शिंदे सारख्या नाटककारांनी व्यावसायिक रंगभूमीवर अनेक प्रश्न मांडले मग ती कुटुंब व्यवस्था असो व समाजातील दूतोंडेपणा असो किंवा लैंगिक प्रश्नावर मराठी प्रेक्षकांना समाज समजवण्याचा आणि येणाऱ्या काळाबद्दल माहिती देणारे व्यावसायिक नाटक ठरले व्यावसायिक नाटकात सोबत विनोदी नाटकांनी मराठीन व्यावसायिक नाटकांची गंभीरता दूर लोकण्याचा प्रयत्न केला मग यामध्ये मयेकरापासून देवेंद्र लेखक संहितेतील गांभीर्य दूर करून प्रेक्षकांना अपेक्षित रंजनाकडे नेत होते शांतते शांतता कोर्ट चालू आहे ऑल दी बेस्ट श्रीमंत दामोदर पंत किंवा सई रे सई नाटकांनी मराठी प्रेक्षकांची चव रंजनाकडे नेली व्यावसायिक नाटक मराठी मनाला का भावते याचे उत्तर त्यांनी मराठी मध्यमवर्गाला समाजातील वास्तवाची हळुवार ओळख करून दिली आणि त्यासाठी एक संपूर्ण व्यवस्था व्यावसायिक नाटकाने उभी केली कला वैभव भद्रकाली सुयोग श्री चिंतामणी किंवा चंद्रलेखासारख्या संस्था मराठी व्यावसायिकतेची परंपरा आजपर्यंत सुरू ठेवली आणि मराठी वृत्तपत्रांनीसुद्धा पानभर जागा व्यावसायिक नाटकांच्या जाहिरातीसाठी राखून ठेवली रविवारचे वर्तमानपत्र मराठी मध्यमवर्ग फक्त नाटकांसाठी विकत घेते व्यावसायिक नाटकांची परंपरा मराठी नाटकांना समृद्ध करत गेली आणि साहित्य जगतात मानाचे स्थान मिळवून दिले व्यावसायिक नाटकांच्या परंपरेसाठी मराठी नाटक जगभरातील व्यावसायिकांचे लक्ष वेधून घेते आणि या घटकातील नाटकांची चर्चा आपण त्यांच्या विविध विषयांमुळे केली फक्त हीच नाटके व्यावसायिक रंगभू नव्हती तर ती प्रतिनिधिक स्वरूपात समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला व्यावसायिक कोणत्या के। गोष्टींचा प्रभाव पडतो आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया